किस लिए मतलब? नहीं, आज ऐसा है कि मेरे हाथ से कुछ एक माड़ा के बोगस पेपर प्राप्त हुए हैं। पूरी जानकारी लेने के बाद हमारे महावीर नगर कांदिवली में एक ट्रांजिशन कैंप की डेवलपमेंट चालू है और दो तीन बिल्डिंग खड़ी भी हो गई है। कुछ लॉटरी भी हम लोग निकाले, कुछ लॉटरी में घर देने का है और कोई है तो संक्रमण शिविर के लिए, वो सब हमारे पास कार्य है। कोई दलाल नहीं, लोगों को वो साइट के रूम बता के और एक भाड़ा का दस्तावेज देखे, दस्तावेज है कि आपका रे बुकिंग हुई, हम ये करने वाले, वो करने वाले, ये कोई लोगों को भी नाम है, 17-18 लोगों के नाम है, इसका मतलब ये लोगों ने फॉर्म भर के दिए हुए थे। तो यहाँ ये पेपर मेरे हाथ में आने के बाद हम सारे हमारे माड़ा के शिवों को, हमारे मूर्ति शिवों को, हमारे मुंबई मंडल के लोगों को, झोपड़पट्टी पुनर्वसन अथॉरिटी के लोगों को और हमारा झोपड़पट्टी सुधार मंडल, सबको बुला के हम लोगों ने पूरी जांच की। तो ये बोगस पेपर है, 4 लाख रुपया दलाल, 15 लाख रुपया दलाल का बोलता है, 4 लाख रुपये एडवांस में लेता है और उनको घर देने का प्रॉमिस देता है। तो ये गलत है, लोगों तक जाना चाहिए, लोग फंसना नहीं चाहिए, इसलिए आज का प्रेस कॉन्फ्रेंस है। इमारती के फोटो महावीर नगर चाहे इमारती ज्या दाखवत आहे, स्वतः वैयक्तिक जाऊन त्या इमारती मध्ये सुद्धा लोकांना रूम दाखवलेले आहेत आणि म्हणून लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून आज आम्ही चरणशिव आमचे शिव यांनी एक पहिला आम्ही असं केलंय की वृत्तपत्रातून ह्या बातम्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध व्हाव्या की जेणेकरून गरीब लोकांची फसवणूक होणार नाही। म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की महावीर नगरमध्ये अशा प्रकारचे कुठलेही रूम वैयक्तिक किंवा कुठल्याही नावावरती भाडा देणार नाही। एक त्याच्यामध्ये लॉटरीची इमारत आहे, त्याच्यामध्ये लॉटरी लागलेली आहे, लोकांना घरं आम्ही वाटप करणार आहोत आणि दुसरी आहे ते आमची संक्रमण शिबिरासाठी आम्ही वापरणार आहोत आणि म्हणून लोकांची फसवणूक होईल म्हणून आज मी तातडीने ही पत्रकार परिषद घेतली आहे। दुसरं असं आहे की याबाबत आमच्यावर काही 2 पत्र आहेत, त्या पत्रामध्ये मी नावं तुम्हाला आता सांगणार नाही, परंतु आमच्या दक्षता विभागाला या दोन्ही पत्राच्या ज्या लोकांना ही पत्र दिलेलं आहे त्यांच्या स्टेटमेंट घेऊन पुढील जो फसवणूक करणारा जी व्यक्ती आहे त्याच्यावर FIR दाखल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही पत्र दिलं आहे। आमचे RR बोर्डाचे सन्माननीय शिव हे सुद्धा पोलीस स्टेशनला, संबंधित पोलीस स्टेशनला म्हाडाच्या नावावर अशा प्रकारची लोकांची कोण करत आहे त्याची चौकशी करण्याचं पत्र सुद्धा आजच, आज किंवा उद्या ते पोलीस स्टेशनला जाईल अशा प्रकारचं आज आम्ही निर्णय या म्हाडामध्ये आणि याच्यामध्ये झोपडपट्टी मंडळाच्या लोकांना पण बोलवले होते, SRAच्या पण लोकांना बोलवली होती आज सकाळच्या बैठकीमध्ये। त्यावेळेला सगळ्या यंत्रणेने सांगितलं हे सगळे बोगस कागद आहेत, त्याच्याशी आमचा कुणाचा काही संबंध नाही आणि आपण FIR यांच्यावरती दाखल करा आणि ती कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। सर मला सांगा की दलाल घर दाखवतात ते इमारतीमधलं, बंद खोली असते, ती किल्ली पोचते कशी त्यांच्यापर्यंत? नाही नाही, आता कसं आहे, आता संक्रमण शिबिराची कामं चालू आहे, आता मी ते संक्रमण शिबिर शिर्के कंपनीला आपण दिलेलं आहे, आता शिर्केच्या साईटचे सांभाळतात त्यांना बोलवलं होतं आणि यापुढे कुणालाही घर दाखवू नये अशा प्रकारची त्यांना इंटरशिप दिलेली आहे। दुसरं त्या साईडवरती आम्ही त्यांना बोर्ड लावायला सुद्धा सांगितले की अशा प्रकारचं कोण तुम्हाला फसवणूक करत असेल तर हे घरं ही वैयक्तिक किंवा कुठल्या योजनेखाली आम्ही देणार नाही आहोत, आम्ही फक्त लॉटरीतल्या लोकांना देणार आहोत आणि संक्रमण शिबिरात जे लोक आहेत त्यांनाच देणार आहोत अशा प्रकारचं तिथं बोर्ड लावा अशाही सूचना दिली गेली। तर कसं आहे, एजंट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि लोक त्याला बळी पडते आणि ह्या एजंट